खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथे 21 वर्षीय विवाहित लक्ष्मी गजानन राठौड या महिलेचा मृतदेह गावातील विहिरीत आढळला. हे प्रेत खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस चौकी समोर गदारोळ सुरू केला. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरला नेमाने येथील लक्ष्मी गजानन राठौड या 21 वर्षीय महिलेचा मृतदेह रात्री विहिरीत आढळून आला. यावेळी महिलेचे पती गजानन राठोड यांच्या मित्राने सदर प्रेत खामगाव येथील सरकारी रुग्णालयात आणले. तसेच या महिलेला पार्थ नावाचा 5 वर्षीय मुलगा आहे. याबाबत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सांगितले की शनिवारी गजानन राठोड यांचा लक्ष्मी राठोड यांच्या आईला फोन आला होता. नवसाचा कार्यक्रम घरी आहे, त्याकरिता मंगळवारी सर्वांनी जेवण करायचे निमंत्रण दिले. मात्र त्यानंतर सोमवारी फोन आला की नवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सदर प्रकार हा हत्या असल्याचा आरोप मृतकाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. तर सासरच्या मंडळींनी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा व दोषी असलेल्यांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीकरिता मृतक महिलेच्या माहेरकडील मंडळींनी गदारोळ केला आहे. गोष्ट खरी, मग मला फोन लावायचा असता माया माघारी कशा काय काढून तुम्ही घेऊन गेले, त्या पोस्टमार्टम ते पंचनामा करायचं होतं, मग पोरगी इकडे आणायची. मला फोन का नाही लावला, माझ्या अगोदर पोरगी काऊन आणली इकडे, मला ते पाहिजे, दुसरं काहीच नाही, तेच पाहिजे मला की पोरगी विहिरीत पडली, मला मान्य आहे. मग मला फोन करायला लागत होता. दादा बहिणी आहेत का? एकच बहीण आहे, एकच बहीण, एकच भाऊ. आईने बाबा नाही, कोणी नाही आम्हाला. लाल लाल पाच वर्षाचे पाच वर्षाचे कोणाच्या कामाला नाही, रोज लोकांच्या कामाला पाठवत जा दादी, रोज लोकांना बेटा कामाने काही मरत नाही, घरचाही करायचं दारचाही करायचं, लोकांच्या कामाला दूर दूर बाहेर बाहेर गावी कापसाला पाठवलं पोरगी येईना.